हॅलो, मी वेदश्री तामाणे. पुन्हा एकदा संडे आलाय आणि मी पुन्हा एकदा मराठी एंटरटेनमेंट वर्ल्डमधल्या गॉसिप्स आणि न्यूज घेऊन आले. त्याच्यामुळे कुठलाही उशीर न करता आपण सुरू करूयात मराठीतल्या टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूजला. या आठवड्यातली सर्वात पहिली बातमी म्हणजे गच्ची या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावरून लॉन्च करण्यात आला. प्रिया बापट आणि अभय महाजन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना गच्ची किती महत्वाची असते याची अनुभूती मिळते. प्रिया बापट आणि अभय महाजनच्या लक्षवेधी अभिनयामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता आणखीनच शिगेला पोचलीये. नचिकेत सामंत दिग्दर्शित गच्ची येत्या 22 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होतोय. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट लवकरच आपल्याला एका नव्या सिनेमात दिसणार आहेत ज्याचं नाव आहे आम्ही दोघी. नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल साइट्स वरून लॉन्च करण्यात आलं. या पोस्टर मध्ये मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आपल्याला बर्फाच्या गोळ्यांचा मनमुरादपणे आस्वाद घेताना दिसतायत. या चित्रपटात प्रिया बापट वर्किंग वुमन तर मुक्ता बर्वे गृहिणीच्या रूपात दिसणार आहे. आम्ही दोघी हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2018 रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या भूमिकेनं लोकप्रिय ठरलेले मुंबई पुणे मुंबई आणि मुंबई पुणे मुंबई 2 या सिनेमांची जादू आज देखील कायम आहे. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली होती. आता या सिनेमाचा तिसरा पार्ट येतोय मुंबई पुणे मुंबई 3 ज्याच्या शूटिंगला आता सुरुवात झालीये. या संबंधीचा एक पोस्ट मुक्ता बर्वेनं #MPM3#love#forever हा कॅप्शन देत शेअर केलाय. बहुचर्चित येरे येरे पैसा या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झालाय. विनोदी मांडणी तसंच रॉकिंग म्युझिक यासोबतच अभिनेता सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित आणि उमेश कामत यांच्या विनोदी व्यक्तिरेखांची ओळख या टीझर मधून होतीये. हा चित्रपट 5 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित होतोय. बारायण या चित्रपटातील 12 विने वाजवले 12 झोपेचे आमच्या केले 3-13 हे गीत 7 डिसेंबर रोजी सोशल मीडियावरून लॉन्च करण्यात आलं. या गाण्याची झलक पाहिल्यावर 12वीच्या विद्यार्थ्यांवर किती दडपण आहे तसंच आपल्या ध्येयपूर्तीसाठी त्यांच्यावर चहूबाजूंनी असलेल्या ताणतणावाचं भेदक चित्र आणि लक्षवेधी अशी मांडणी केली गेलीय. या गाण्यातून वंदना गुप्ते, निपुण धर्माधिकारी, प्रार्थना बहरे, अनुराग वरळीकर, प्रतीक्षा लोणकर, कुशल बद्रिके, ओम बुतकर, संजय मोने हे कलाकार चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत असल्याचंही कळून येते. कलर्स मराठी वाहिनीवर दिनांक 18 डिसेंबर 2017 पासून सुरू होते नवीन मराठी मालिका नवरा असावा तर असा. या मालिकेत हर्षदा खानविलकर प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झालाय. नवरा असावा तर असा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता पाहता येणार आहे. जोश फाउंडेशन मधील मुकबधीर विद्यार्थिनी सारा थडानी पटेल ही सध्या हेअर आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. प्रयत्नपूर्वकपणे मिळवलेल्या तिच्या या यशोगाथेवर जोश फाउंडेशननी एक लघुपट तयार केला असून त्याचं नाव शायनिंग थ्रू स्टार्स असं ठेवण्यात आलंय. हा लघुपट 4 डिसेंबरला सही तामणकरच्या उपस्थितीत मुंबईतील मिठीबाई कॉलेज येथे दाखवला गेला. कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका घाडगे अँड सून या मालिकेचे 100 भाग नुकतेच पूर्ण झाले आणि या निमित्ताने संपूर्ण स्टारकास्ट आणि क्रूनं आपला आनंद आणि सेलिब्रेशन केक कट करून साजरा केला. एकत्र कुटुंब पद्धती आणि अनोख्या कथानकामुळे या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण केलंय. एम टाउन मधील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर प्रियंका ढवळेसोबत 4 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाला. पुण्यात अतिशय पारंपरिक पद्धतीनं शशांक आणि प्रियंकानं लग्नगाठ बांधल्याचं या फोटोज मधून पाहायला मिळते. मराठी एंटरटेनमेंट वर्ल्ड मधील चॉकलेट हिरो अर्थात अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा एकदा बाबा झाला आहे. होय, स्वप्नील जोशीला पुत्ररत्न प्राप्त झाला असून गुरुवारी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी स्वप्नीलची पत्नी लीना जोशीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. आपल्या फेसबुक अकाउंटवर लहान मुलाच्या बुटावर मिशीचं छायाचित्र असलेला एक सुंदर फोटो आणि बॉय झोन असं कॅप्शन असलेली पोस्ट शेअर करत स्वप्नीलनं आपला आनंद व्यक्त केलाय. ओह,
हाय, आलात तुम्ही? कशा वाटल्या मराठीतल्या टॉप 10 एंटरटेनमेंट न्यूज? आवडल्या ना? मला माहिती आहे आता वीकेंड आहे, संडे आहे, त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा भरपूर एन्जॉय करा. आमच्या या न्यूज कशा वाटल्या त्या आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि भरपूर सेल्फीज काढा. मी पण काढते, तुमचा संडे एन्जॉय करा.